तर हॅलो फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. आजपासून आमची चाललेली आहे तयारी. कशाची तयारी? महादेवाच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायची. उद्यापासून त्याचा विधी पूर्णपणे सुरू होणार आहे. तर त्याचीच तयारी चालली. तर मंदिराची साफसफाई वगैरे आता करतोय आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 9:30-10 आणि आमच्या इथालच्या सगळ्या महिला सगळ्या जमलेल्या आहेत वस्तीवरच्या मदत करू लागण्यासाठी. तर मी आणि सगळे चिल्ल्या पिल्ल्या इथं मंदिराची सफाई करतोय आणि बाकीच्या सगळ्या तिकडं आहेत, ताई वगैरे सगळे तिकडे आहेत. पाकळ्या वगैरे फुलांच्या भरपूर काही तयारी आहे त्या करतायत. तर इकडं आता ही गायत्री झाडून घ्यायचं काम करू राहिली. सगळ्या मंदिराचा आवार आम्ही स्वच्छ करतोय, झाडू पोछा वगैरे करून आता मस्तपैकी सगळीकडं मोठी रांगोळी काढणार आहे. इकडं या दोघीजणी झाडून घेऊन एकीचं पोछा मारायचं काम चाललंय. तर म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि नंतर मलाही कामाला लागायचंय मग. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तिकडं पण काही यांचा मस्त असा गप्पा मारता मारता मस्तपैकी फुलांच्या पाकळ्या करण्याचा चांगला बेत जमला. तर चला असंच व्हिडिओला कनेक्ट राहा. तर काय काय तयारी करतोय आम्ही पाहू. तर चेहरा असा थकल्या थकल्यासारखा वाटत असेल कारण की दिवसभर खूप दमलोय, दोघी खूप दमलोय आणि परत संध्याकाळी सगळी तयारी करायची उद्या उद्यासाठी. कारण की उद्या सकाळी 8 ब्राह्मण काका येणार आहे आणि मग मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठाची विधी सुरू होणार आहे आणि ती 2 सलग चालणार आहे. तर सकाळपासून सगळं सामग्री गोळा करत होतो आम्ही, म्हणजे भरपूर असं काय 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 त्यांनी भली मोठी लिस्ट आम्हाला दिलेली. तर सगळं गोळा करून ठेवलं, रानगावऱ्या वगैरे, तुळशीचे, परत ते मंजुळा 50, परत आणखी 5 फळांचे 5 फळं पुन्हा, परत आणखी आंब्याचे पानं 50 ढगळे, रुईच्या पानाचे ढगळे, त्यानंतर बरंच भरपूर काय काय होतं. म्हणजे 10 लिस्टची नावं सांगितली तरीसुद्धा कमी नाहीत. तर त्याच्यामुळं आता एवढी मोठी प्राणप्रतिष्ठा मंदिराची म्हटलं की विधी खूप मोठा होणार आहे आणि त्याच्यामुळं सामग्री तेवढीच आणि धावपळी तेवढीच सगळ्यांची झाली. तर त्याच्यामुळं मग आता संध्याकाळी घेतलंय. त्यातली त्यात आमच्या इथं पावसाचं पण वातावरण झालंय. तर म्हटलं होतं आता रांगोळी वगैरे काढून रात्रीच सगळी पूर्वतयारी करून घेऊ आणि मग बाकीचं राहिलेलं सकाळी सकाळी मग होतंय बरोबर. तर काय माहिती आता येतोय का नाही पाऊस, आता आम्ही तर काढून टाकणार आहे रांगोळी. काढायची ना पोरीनं, कारण सकाळी पण मग सगळ्या रेडी होण्यात व्यस्त होतील आणि ब्राह्मण काकाच्या हाताखाली देऊन देऊनच आम्ही पूर्ण म्हणजे थकून जाऊ. तर हे बाकीचं काम करण्यास म्हणजे टाइमच नाही मिळणार. तर म्हटलं मग संध्याकाळीच करून घेऊ सगळं. तर आता मी चालली आहे घरी रांगोळीसाठी ताट वगैरे आणायला, कारण भरपूर मोठी रांगोळी काढायची आहे. त्याच्यामुळं मग रांगोळी घेण्यासाठी ताट वगैरे पाहिजे आणि एक दोघींना मदतीला बोलवायला चालले. तर पाहू मॅडम काय करतात तिकडं. बघा इकडं सगळी मैफिल सजली, सगळ्या फुलांमध्ये लुळूच राहिल्यात सगळ्याच्या सगळ्या. फुलाच्या पाकळ्या करायची तयारी चालली. मनीषा बाईच्या अंगावरती लग्न लागलंय एकदा. लागलंय का? बहारो बरसा हो मेरा मेहबूब आया आहे. तर आत्ताच एवढे फुलं म्हणजे पाकळ्या करून करून भरपूर टाइम झालाय, तरी सुद्धा अजून एवढे बाकी आहे. म्हणजे 100 किलो फुलं मागवलेले होते. तर त्याच्यामधले एवढे यांनी तोडलेत. माझी ड्युटी तिकडे होती मंदिराकडे, यांची ड्युटी इकडे. मला असं वाटतं का आपल्याला दुसरा दिवस सोडून मम्मी टाकलेले परत म्हणा बाई नाही सुटत का तुम्हाला? कविता बाई चला माझ्या सांगा तुम्ही पती तुझ्या पुढच्या दातल्या 2 मोठा लेट एवढी गाठण खोल. माझं लय माप काढू राहिल्यात एकदम, माझी उडू राहिल्यात त्या सगळ्याकडून सगळी. काय मी काय तुमच्यात लहान आहे म्हणून काय मला लहान आहे पण तुझे 2 दातले महान आहेत. आम्हाला डिमांड दिल्यावर तुम्हाला जगून देऊ का? हा म्हणजे आम्हाला असं म्हणून हरभऱ्याचा दाडा चढवा आहे का? नाही मी नाही लाजत, मी बिंदास बोलत असते. लाजणार कशा लाजणार मी? दाखवते सोडून चल थोडे बाई. आणि मग आता बघ माझे दात मोठे आहेत तुझे मोठे आहेत कोणाचे मोठे आहेत सांग.
माझे मस्त दात लहान आहेत पण मी ते इजी अर्धी सोडेल मग मी अर्धी सोडेल. आता यांना 2 तास झाले, 2 तासापासून फुलं तोडू राहिला तरी पण यांना फुलं कानात. आणि आता आम्ही चाललोय कल्टी मारून. मग 100 किलो होती ती, काय थोडी होती काय? बळ्या मस्त चापळायच्या आहेत पण आता काय करतात. 1 नाही 2 तास झाले. तर आता आम्ही 4-5 जणी चाललोय रांगोळी काढण्यासाठी. आता आम्ही अर्धा तास सगळी रांगोळी हाणून टाकू. चला पळा सगळ्या जणी येत चिल्ल्या पिल्ल्या सगळ्याच. इकडे रांगोळी काढायची तयारी चालली. आणि हे आहे आमच्या महादेवाचं मंदिर. तर थोडस काम बाकी राहिलंय पण आम्ही लवकर प्राणप्रतिष्ठा करायचं का गडबड केली. तर असंच व्हिडिओला कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला समजेल की आम्ही का गडबड केली आणि का घाई केली. अशा पद्धतीने आहे पूर्ण मंदिराचं काम. झाल्यानंतर तुम्हाला डिटेल व्हिडिओ म्हणजे कलर वगैरे केल्यानंतर तर येईलच. पण आम्ही घाई का केली तर ते नंतर तुम्हाला सांगते. सेम नका भरू. इथे काय झालं ना, हा वेगवेगळे भरा. आणि काय झालंय की सगळं ब्लॉक आलेत खाली, प्लेन फरची नाहीये त्याच्यामुळे रांगोळी एवढी व्यवस्थित जमाना. तरी पण ट्राय करतोय काढायची पटापटा. या मदत करतात हे सगळ्याजणी जेणेकरून आमचं टार्गेट ठरलंय की अर्धा तासाच्या आत सगळी बॉर्डर वगैरे करून सगळी रांगोळी रेडी झाली पाहिजे. काकी येते किती विचित्र वाटत कसं नाही चांगलं वाटत बरोबर. तर रांगोळी झाली काढून सिंपल अशीच काढली आहे. आणि अगदी ती 5 मिनिटात कारण 4-4 जणी काढायला होतो. आणि इथं वेलकम म्हणूनही नाव दिलंय. वेलकम नाव याच्यासाठी दिलंय की देवा महादेवाचं स्वागत करतोय. कारण त्यांची आतुरतेने एवढी आम्ही खूप दिवसांनी वाट पाहत होतो. आम्हाला सगळ्यांना असं झालं की कधी मंदिराचं काम होईल आणि कधी आपल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. तर तो क्षण लवकरच आलाय. 11:30 वाजलेत, एवढा उशीर झालाय तरी पण सगळेजणी मदत करता. आणि आमचा हे बघा कॅमेरा किती वेळचा अनोळखी चेहरे समोर आले का हा सारखाच ओरडतोय. ह्या मदत करता येते पण ते त्याचं काही ओरडायचं बंदच नाही. हे बघा चला चला तिकडे घेऊन चला. झाली आमची रांगोळी वगैरे काढून त्यांची स्वच्छता झाली, झाडू पोछा सगळं काही झालं. आता पाहू तिकडे त्यांच्या पाकळ्या वगैरे सगळ्या झाल्यात का करून, कारण 12 वाजलेत सगळ्यांनाच घरी जायची घाई झाली आहे. तरी सुद्धा कुणाचा पाय ढळला ना, कारण देवाचं काम असल्यामुळं सगळ्यांनीच मदत खूप केली. तर पाहू आपण त्यांचं झालंय का नाही. ए झालं का नाही एवढं का गाळ पाडाय तुम्ही? झालं 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 आमचं झालं तुमचं झालं. आम्हीच झालो चपळ मागून येऊन. हा का तुम्ही मारा मोठी उडी मग. आता 12 वाजलेत सगळ्या ज्या त्या आपल्या घरी गेल्यात. आणि आम्ही खूप दमलोय तरी सुद्धा आज भरपूर काम आहे 1 तासासाठी. आणि आता तुम्हाला ताईच सांगन की आम्ही एवढी गडबड का केली नाही का मंदिराचं मूर्तीची स्थापना करायसाठी, प्राणप्रतिष्ठा करायसाठी का एवढी गडबड केली. ताई सांग का गडबड केली. आम्हाला करायची होती ऍक्च्युली महाशिवरात्रीला हो, पण एक ब्राह्मण पंडित म्हणले की चालन महाशिवरात्रीला. आणि मग नंतर 2-3 ठिकाणी विचारलं तर ते म्हटले नाही चालणार. आणि एक दुसरं एक रिझन आहे की 29 फरवरी लिप इयर आहे आणि 29 फरवरीला माझ्या मिस्टरांचा बर्थडे पण असतो जो की येतो 4 वर्षातून एकदा. तर मग म्हटलं दिवशी पंडितजी पण म्हटले की ह्या दिवशी केलेलं म्हणजे मुहूर्त खूप चांगला आहे त्या दिवशी हो. आणि त्याच्यानंतर मग महाशिवरात्रीच्या नंतर मुहूर्त होता. तर म्हटलं आता दारामध्ये एवढं मंदिर बांधलंय सगळं केलं आणि महाशिवरात्रीलाच दारामध्ये पूजा नाही होणार मंदिराची म्हटल्यावर मग विशेष आहे. मग आम्हाला बी काहीतरी वेगळं वाटलं ते सगळ्यांना. 2 दिवसातच तयारी केली म्हणजे परवा दिवशीच दाजींनी अचानक रात्री, परवा दिवशी रात्री दाजी म्हटले की आपल्याला करायचं. आम्हाला एवढं टेन्शन आलं म्हणलं आता कसं होणार काय होणार. तर साखरपुड्याचा ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल. तर त्या दिवशी झाला हो. आणि त्या दिवशी संध्याकाळी दाजी म्हणले आपल्याला उद्याच म्हणजे एका दिवसातच 2 दिवसातच तयारी करायची आणि सगळं नाही का म्हणजे प्राणप्रतिष्ठा करून टाकायची. तर हेच कारण होतं लवकर करण्याचं. आणि नंतर मग पुढं होती मुहूर्त पण ती खूप लांब होते. पण म्हणजे खंत झाला असता एक प्रकारचा आपल्याला दोघींना पण म्हणजे सगळ्याच घरच्यांना स्पेशली दाजींना पण, कारण महाशिवरात्र झाल्यानंतर पूजा नाही झाली. प्राणप्रतिष्ठा अगोदर असल्यामुळे आता महाशिवरात्र
महाशिवरात्रीचा कार्यक्रम सुद्धा धुमधडाक्यात साजरा करता येईल. हो नाहीतर मग ते पुन्हा पुढच्या वर्षावर गेलं असेल आणि तोपर्यंत ते सगळं काम ओके होईल. म्हणजे अर्थात झालंयचे सगळं, फक्त पेंटिंग राहिली आहे. तर ती पण एवढ्या 2 दिवसात होऊन जाणार आहे. पण हा खूप शुभ मुहूर्त होता त्याच्यामुळे आपण घाई केली आहे की नाही. हो थकलोय कारण पहाटे 5 वाजल्यापासून तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, ब्राह्मण काकांनी भली मोठी लिस्ट लिहिली होती तर ते सामान गोळा करता करताच त्यात अर्थात म्हणजे तो पण आपल्याला ब्लॉग घ्यायचा होता बरं का आम्हाला. पण ऊन एवढं झालेलं होतं ना की सामान गोळा करून एक थकलो ते वेगळाच भाग आणि त्याच्यामध्ये ब्लॉग घ्यायचा म्हटल्यावर मग म्हटलं नको ब्लॉग घ्यायचा म्हटल्यावर मग जिथं 1 तास लागाय तिथं 2.5-3 तास लागले असते आणि नंतर मुला यायचा पण टाइम होणार होता म्हटलं मग नको. आणि सगळ्या लेडीज आता गेल्या मस्त आमच्या इथलच्या बायका सगळ्या असं काही असलं नाही एकजुटीने येतात करू लागतात. आणि सकाळी आता सगळ्यांना उठून लवकर यायचं कारण सकाळी मिरवणूक होणार आहे आपल्या. हो आणि भरपूर अशा मस्त प्रोग्राम आम्ही ठेवलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. महादेवाची मिरवणूक काढून ज्या मंदिरात आम्ही ठेवलंय पिंडा आणि नंदी तिथून मिरवणूक काढून इथपर्यंत आणणार आहोत. खूप छान असा कार्यक्रम होणार आहे उद्याचा तर व्हिडिओला 2-3 दिवस आज कनेक्ट राहा. हो कारण की ह्या दिवसाची आम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतो. म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहे की आमच्या आज अंगणामध्ये किंवा आमच्या घरामध्ये साक्षात महादेव येणार आहेत त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय. मनाला झोप वगैरे सगळं उडून गेली आमची आणि जोरदार तयारी मध्ये आम्ही लागलो. तर आमच्या बरोबर आमच्या सगळ्या तयारी करायची होती आम्हाला. हो टाइम थोडासा कमी पडला तरी पण जेवढं होता येईल तेवढं आम्ही घेण्याचा करण्याचा प्रयत्न केलाय. वाजलेली रात्रीची 12:30 आता या बायांनी एवढे सगळे फुलं वगैरे गोळा केलेत. पण आता माझी ड्युटी आहे सगळं सफाई करायची कारण ताईला दुसरं पण काही काम आहे. अरे सगळीकडे सगळ्या राडाच केलाय सगळे. मग आता फुलांची देठ कुठं फेकायची होती आम्ही सणा 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 एवढं जणी होतो त्याच्यामुळे झाले पटपट पटपट तोडून. आता दुसरं काम आहे ताईला तोपर्यंत ती करणार आहे. आता 12:30 वाजलेत पता नाही अजून अर्धा तास लागते की 1 तास लागते. 1 तास जाईन अजून. तू इथे साफ कर तोपर्यंत मी तिकडचं बघते मंदिरापासलं. हे सगळं उचल पर सकाळी वेळ नाहीये ना. हे बघा किती पसारा झालाय सगळ्या दारात फुलंच फुलं. तर आता मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.